आपण रोजच जेवण असं असायला पाहिजे, स्निग्ध असावे, खूप कोरड नसावं, गरम असावे, नुकतच बनवलेलं असावं. आपले रोजचे जेवण गोड, आंबट, तिखट, कडू, तुरट, खारट अशा सहा प्रकारच्या रसांनी युक्त असावे. षडरसात्मक भोजन म्हणजेच आहार पदार्थ सहाही रसाच्या चवीचे असावे. तसेच जेवणाच्या सुरुवातीला गोड व स्निग्ध पदार्थ खावे, नंतर आंबट, खारट व शेवटी कडू, तुरट, तिखट पदार्थ खावे. रुमानानुसार जे काही उपलब्ध असेल ते जेवणात असावे. उगा, पावसाळ्यात विविध रानभाज्या, भात, वरण, पोळी, भाजी, चटणी, कढी, ताक इत्यादी सर्वच जेवणात असावे. जेवणामध्ये ज्वारीच्या भाकरी जास्त प्रमाणात असाव्या. गव्हाची पोळी, चपाती कमी प्रमाणात असावी. शक्य असल्यास चपाती ऐवजी फक्त भाकरी खाल्ली तर खूपच छान. अन्यथा सकाळी चपाती व रात्री भाकरी खावी. पावसाळ्यात पालेभाज्या खाऊ नये, इतर ऋतूत पालेभाज्या खाव्या. फळभाज्या वर्षभर खाऊ शकता. जेवणात ताजता साजूक तूप असावे. काही त्रास नसेल तरच दही खावे, तेही साखर, सैंधव मीठ घालून घ्यावे. रात्रीच्या जेवणात दही खाऊ नये, पोट भरून जेऊ नये. सावकाश जेव्हा आपण नेहमीच म्हणत असतो, तर सावकाश म्हणजे सावकाश पोटात थोडी जागा शिल्लक ठेवणे. पोटाला तडस लागेपर्यंत खाऊ नये. खूप हळू, घाईघाईने मोबाईल टीव्ही पाहत गप्पा मारत जेवण करू नये. मन लावून जेवावे, चावून चावून खावे. जेवणाच्या वेळा नियमित असाव्यात. जेवण फक्त दोन वेळाच करावे. सकाळी पौष्टिक नाश्ता करावा, सुकामेघ असेल तर उत्तम, परंतु तोही मर्यादित खावा. सायंकाळी खूप भूक लागत असेल तर फळ खावी. सारखं काहीतरी खाण्याची सवय खूप जणांना असते, ते टाळावे. मांसाहार करत असाल तर खूप मसलेदार तेलकट नसावा. तसेच त्या प्राण्याला कोणता आजार आहे का याची परीक्षा केलेली असावी, नाहीतर दूषित मांसातून सुद्धा बरेच आजार होतात. मैद्याचे पदार्थ, शेळे, खूप खारट, आंबट, गोड, तेलकट मसलेदार पदार्थ खाऊ नये. शक्यतो आपल्या घरी बनवलेले पदार्थ खाणे सर्वात चांगले. लोणचे कमी असावे. फास्ट फूड पासून दूर राहावे. विरुद्धाहार सेवन करू नये. दोन पदार्थ वेगवेगळे खाण्याने शरीराला काही त्रास होत नाही, परंतु दोन पदार्थ काही पदार्थ मिसळून खाण्याने किंवा सोबत खाल्ले तर ते शरीरासाठी अपायकारक असतात. असे दोन खाद्य पदार्थ एकत्र खाणे म्हणजे विरुद्धाहार होय. विरुद्धाहाराची काही उदाहरणे: दूध व आंबट, खारट पदार्थ, कडधान्य दुधासोबत, कच्च्या मुळा व दूध, दूध, भात, मीठ, दूध व मसे, दही, मध गरम करणे, गरम जेवणानंतर आईस्क्रीम किंवा शीतपेय घेणे, तूप व मध सम प्रमाणात, मोहरीच्या तेलात परतलेले मसे, रात्री झोपताना सातूचे पीठ खाणे. या प्रकारचा विरुद्ध आहार सेवन करू नये. जेवताना पाणी कधी व किती प्यावे. काही लाकांना जेवणापूर्वी भरपूर पाणी पिण्याची सवय असते तर काहींना जेवणानंतर. जेवणापूर्वी पाणी पिले तर काय होईल. पेटलेल्या अग्नीवर पाणी उतलं की अग्नी जसा विझून जातो त्याप्रमाणे जेवणापूर्वी पाणी पिले तर पाचकाग्नी विझून जातो, म्हणजेच सर्व पाचक स्त्राव पातळ होतात. याने अग्निमांद्य होऊन हळूहळू पचनाच्या तक्रारी उद्भवू लागतात. भूक न लागणे ही यातील प्रमुख तक्रार असते. हळूहळू माणूस क्रूश होत जातो. जेवल्यानंतर पाणी पिण्यामुळे स्थौल्य, मधुमेह तसेच आमाचे विकार उद्भवू लागतात. या पाण्याने पाचक स्त्रावाद्वारे अन्न पचविण्याच्या क्रियेत अडथळा येतो. त्यामुळे जेवताना मध्ये घोट घोट पाणी प्यावे. तसेच जेवणात पातळ पदार्थ असतील तर तेच घ्यावे. पाण्याचे प्रमाण कमी करावे. एकदम घाण जेवण जेवू नये. खूप लोक जेवताना पाणी प्यायच नसतं असं सांगतात, पण ते चुकीचं आहे. जेवताना घोट घोट पाणी पिऊ शकता. आहार किती मात्रेत घ्यावा. आहाराची जी मात्रा कोणत्याही प्रकारचा उपद्रव न करता योग्य वेळी आहाराचे पचन करण्यास सक्षम असते ती त्या व्यक्तीकरिता आहाराची योग्य मात्रा असते. भोजन केल्यामुळे पोटामध्ये दुखत नाही, हृदयावर दाब पडल्यासारखा वाटत नाही, पोटामध्ये तांडवून फाटते की काय असे वाटत नाही, पोट फारसे जड वाटत नाही, म्हणजे आपण योग्य मात्रेत आहार घेतला आहे असे समजावे. आहाराची मात्रा व्यक्तीचे वय, पचन करण्याची शक्ती, त्याचा व्यवसाय, काम यावर अवलंबून असते. पचायला जड असणारे पदार्थ जेवढे खाऊ शकतो त्याच्या एक तृतीयांश मात्रेत खावी. पचायला लघु असणारा आहार पोटभर खाऊ शकतो. आपल्या पोटाचे अमाशयाचे चार भाग करून त्यापैकी दोन भाग अन्न,
एक भाग द्रव पदार्थ आणि उर्वरित एक भाग हा रिकामा ठेवावा। अशा प्रकारे आपण आहार सेवन केला पाहिजे। आहार जर कमी मात्रेत घेतला तर शरीराचे पोषण व्यवस्थित होणार नाही, रोगप्रतिकार क्षमता कमी होईल, मलावरोध, वजन कमी होणे, थकवा ही लक्षणे दिसतील। आहार अतिमात्रेत सेवन केला तर वात, पित्त, कफ दोषांचा प्रकोप होईल, त्यामुळे शरीरामध्ये जडता वाटेल। त्यामुळे आहार योग्य मात्रेत सेवन करावा।